छान, वाह। वाह क्या बात है, मजा आ गया। अरुंधतीची सगळी कामं फार सुंदर असतात। ए पुरणपोळी आहे का मर? पुरणपोळी, क्या बात है, पुरणपोळी खाल्ली नाही ना तर सण साजरा केला असं वाटतच नाही। दाजी तुमच्या गावी सुद्धा अशीच संक्रांत साजरी करता का? हो जावय बापू, हो गावाकडल्या संक्रांतीची मजा काही औरच असते बघा। असं अजिबात नाहीये दाजी, इथं शहरातही आम्ही संक्रांत धूमधडाक्यात साजरी करतो आणि हो पतंगबाईची मजा तर औरच असते। अरे हो, ते पतंगावरून आठवलं, आमची अरुताई आहे ना। एक्सक्यूज मी दाजी, आमची काय? आता अरुंधती आमची आहे। देवा आपली अरुंधती। मामा बरोबर ना? हो बर। हो तुमची अरु पतंग उडवण्यात एकदम वस्ताद आहे बघा। काय सांगताय काय? म्हणजे अरुंधती तुला असंही करता येत? छान, पण काका दिग्विजय दादाने कधी पतंग उडवलाच नाहीये। यावेळी उडवणार। कारण आता यावेळी माझे डोळे माझ्यासोबत आहे, अरुंधती माझ्यासोबत आहे। त्यामुळे यावेळी मी पतंग उडवणार आणि जिंकणार सुद्धा। ए पण प्लीज कोणी माझी पतंग कापायची नाही। या बाबा, जेवण झाल्यावर मी पण तुमच्या सगळ्यांबरोबर पतंग उडवणार। ऑफकोर्स रेशम, पतंग फक्त मुलं उडवतात। राधिका असं काय करते, काळाप्रमाणे बदलायला हवं आपल्याला। मुलींनी स्त्रियांनी कशाला मागे राहायचं? त्यांनी काय मागे उभं राहून फक्त टाळ्या वाजवायच्या? अजिबात नाही। तू रेशम दोघी पतंग उडवा, एवढंच काय, या वर्षी आम्ही सुद्धा पतंग उडवणार। बघूया कोण जिंकतंय ते। क्या बात है मम्मा। वाह अमर, माझी पतंग कापू नको।
हा काका मी तुझा काका काकाच ना म्हणून हक्काने पतंग कापणार आहे तुझी शिकारी खुद शिकार हो गया काका तुझाही पतंग कापला बघ अरे अरे माझी पतंग कोणी कापली सरू आम्ही कापली तुझी पतंग आमची आजची पहिली शिकार तूच आहेस सर काय रे ऐका ना मी काय म्हणतो उगाच हवेत कशाला लाथा मारताय त्यांच्यावर पैज लावून टाका पैज हा लावा लावा ठीक आहे ओ दिग्विजय भाऊजी पैज लावायची का ओ चल लागली पैज हा मी लावली 5,000 पैज जो जिंकेल त्याला 5,000 मिळणार हा आम्ही कुठल्या घोड्यावर डाव खेळलोय चणे खायचे सोडून सुक्या गवताकडेच याची नजर यार शिट तुटली का आपली पतंग हो अरु काय का नाराज झालीस का आपण हरलो म्हणून नाराज हा त्यात काय नाराज व्हायचं हरलो म्हणून काय झालं आपली एकमेकांना साथ तरी होती ना आणि ती आयुष्यभर राहील कुठल्याही स्पर्धेत कुठल्याही पैजेत जिंकण्यातही आणि हरण्यातही स्वतःच्या नजरेला नजर द्यायला उपयोगी पडेल नाही म्हणजे तेव्हाच उपयोग होईल जेव्हा जेव्हा जनाची नाही निदान मनाची तरी शिल्लक असेल थोडी विजयाची नशा काही औरच असते आणि ज्यांनी तुमच्या नाकावर मिऱ्या वाटल्या त्यांच्यावरचा विजय म्हणजे तर हा क्या बात है असाच असतो भलेही मग तो कोणत्याही मार्गाने का मिळालेला असे ना काय हे शंतनू शेठ अहो आता तुम्ही मोठ्या घरचे जावई झालात तेव्हा कुठलीही गोष्ट करताना जरा मोठी करत जा म्हणजे महागडी करत आता मगाशी बघा ना पतंगबाजीच्या वेळेस तुम्ही फक्त 5,000 पैज लावली अहो निदान कमीत कमी 50,000 तरी लावायची ना ही बघणारे लोक काय म्हणाली असतील तू येडायस के आणि हरलो असतो मग 50,000 काय तुला विकून मिळाले असते तुझी तेवढी किंमत तरी आहे काय सारख्या विकायच्या गोष्टी करता कधीतरी कमवायच्या करा अहो आता तुम्ही पद्मिनी राजांचे जावई आहात आणि तेही घर जावई मग आताही तुम्हाला काय हवं नको ते आम्हालाच बघायला लागणार की नाही असं म्हणताय तुम्ही ठीक आहे चालेल मग आपण असं समजूया की मी हरलो मग द्या काय 50,000 द्या खाऊ द्या ना आता का Thank you.
जा ना. पैज 5,000 लागली होती पण दिग्विजयनी 10,000 पाठवले. तुम्ही काय केलं शंतनू राजे? तुम्ही एक आरसा आपल्या बाथरूम मधून काढून स्टोर रूम मध्ये गेलात. तिथे त्याच्या काचा फोडून पावडर करून मांजाला लावलीत. नशीब, साफसफाई करताना त्या नोकराला हे सगळं सामान सापडलं. नाहीतर मी तर ह्या भ्रमात राहिले असते की माझा भाऊ प्रामाणिकपणे सुद्धा जिंकू शकतो. एक मिनिट. स्वतःच्या नजरेला नजर द्यायला उपयोगी पडेल. नाही म्हणजे तेव्हाच उपयोग होईल जेव्हा जेव्हा जनाची नाही निदान मनाची तरी शिल्लक असेल थोडी. ए बस ऐकून घेते म्हणून तू काही बरळायला लागतेस? बोल ना. बोला शंतनू राजे. सरळ मार्गाने चालण्यावर तुमचा विश्वासच नाहीये का? अगदी छोट्या छोट्या गोष्टीत फसवा फसवी करावी लागते का? जरा तरी विचार करा. ज्या छताखाली राहताय ते सरंजामींचं घर आहे. त्यांना समाजात इज्जत आहे, मान आहे. ह्या ह्या तुमच्या अशा वागण्यामुळे ना त्यांना खूप मनस्ताप होईल. या या आरशात एकदा स्वतःच्या डोळ्याला डोळा भिडवून विचार. मी करतोय ते बरोबर आहे का नाही? मी करतोय ते बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे म्हणते. बरोबर. मी मस्करी करायला आलेली नाहीये इथे. थोडा विचार करा ना शंतनू राजे. लग्न झालंय आता तुमचं, जबाबदारी आली आहे तुमच्यावर. जरा काही काम करून पैसे कमवा, सुखाने राहा. दिग्विजयनकडे बघा, त्यांना कामाची गरज नाहीये तरी काम करतात. सतत त्यांच्या डोक्यात कामाचे विचार असतात. जरा काहीतरी शिका त्यांच्याकडून. नाही म्हणजे बरोबर आहे तुझं. यापुढे मी चांगलं वागण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. इनफॅक्ट दिग्विजयपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न. प्लीज त्यांच्या बरोबर तुमची तुलना करू नका शंतनू राजे. आधी त्यांच्यासारखं वागायला बोलायला शिका, काम करा, इज्जत कमवा आणि मग त्यांच्यापेक्षा जास्त कामाची अपेक्षा करा. ए ऐक ना, हे त्या खिशात नाही. ओरे पिया, ओरे पिया. दिग्विजय इथेच होता रुमाल. आता नाही इथे. तू तू रुमाल जागेवर का नाही ठेवत? मी तुला हजार वेळा सांगितलं ना. थांबा बघते मी. इथे कसा आला? हम्म,
अभिनय चांगला करायला लागलाय तर तुला खिशात नाही ठेवताय रुमाल हे धर खिशात ठेव माझ्या रुमाल दिग्विजय काय खिशात ठेव या खिशात नाही विजय तुम्ही अजून तयार नाही झालात झालो की आणि एक रुमालही घेतलाय आता आणि तो या खिशात ठेवायचा असतो नाही एक गोष्ट विसरताय पण तू काय ओके थँक्यू बास अग बास अरु बस ओके ओके नाउ जस्ट वेट Good morning, Mr. Digvijay Saranjame. How are you? I'm fine. I brought these things, this suit, this pant, this shirt yesterday from shopping. And I wish to look like Saranjame. And you know, I follow Saranjame. Saranjame, nazar ka tumhi follow karat asal, tar Saranjame ghari Marathi tas bolta. त्यामुळे प्लीज तुम्ही मराठीत बोललं तरी चालेल इवन आय लाईक मराठी बोलणं मला आवडतं पण आता मी तुमच्याबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये बसणार म्हटल्यावर मोठ्या लोकांबरोबर उठबस होणार मग त्यांच्याबरोबर बोलायला इंग्लिश सोपं पडतं म्हणून मला आणि इंग्लिश मला बोलायला देखील आय लाईक इंग्लिश आवडतं मला पण मला माहीत नव्हतं तुम्ही सरंजामे एवढा परफ्यूम वापरता इट्स व्हेरी मच परफ्यूम मला पण आवडलं असतं परफ्यूम वापरायला दादा नाही शंतनू दादा तुम्हीच ठेवा ओ थँक्यू दादा तू एकदम ऑफिस जॉईन करतोयस म्हणजे मला काही कळत नाहीये काय अरे तू शंतनूची काळजी करू नकोस हे आहे त्याच्यासोबत पण दिग्विजय सरंजामे इंडस्ट्रीचं नाव खूप मोठं आहे त्यांना इज्जत आहे आणि त्यांच्या नावाला धक्का लागलेला मला आवडणार नाही